हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटलांचं शिंदे फडणवीसांना पत्र, मित्रपक्षाचे पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करत असल्याचाही पत्रात उल्लेख। भावना गवळींना तिकीट न दिल्यास मी माझ्या पक्षाकडनं त्यांना तिकीट देणार, वाशिममध्ये महादेव जानकर यांचं विधान। माझ्या उमेदवारीचा संभ्रम नव्हता, माझी उमेदवारी निश्चित, काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्व देणार नाही, भावना गवळींची अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर टीका। काँग्रेससोबत जाण्याचा माझा विचार होता, पण आता शाहू महाराज छत्रपतींच्या मागे उभा राहणार, संभाजीराजेंची भूमिका। गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आमदारांकडनं एअर होस्टेसच्या विनयभंगाचाही प्रयत्न, असीम सरोदेंचे गंभीर आरोप। शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण, अॅडव्होकेट असीम सरोदे यांचा दावा। आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न, महापत्रकार परिषद घेतली तेव्हाच कळलं की हा ठाकरे गटाचा पुढारी होईल, शंभुराज देसाईंसह संजय शिरसाटांची टीका। असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य, आरोपींची चौकशी झाली पाहिजे, असीम सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत, महायुतीच्या जागांचा उद्या तिढा सुटणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं लोकसभेच्या 10 ते 12 जागांची मागणी, बारामती, सातारा, शिरूर, रायगडच्या जागेसाठी आग्रही, भाजपच्या गडचिरोली आणि वाढ्याचीही मागणी। महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचे फलक, तर बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचं चित्रा वाघ यांचं वक्तव्य। निवडणुकीआधी भाजप नेत्यांकडनं ट्विटर हँडलरवरती बायमध्ये बदल, नावापुढे मोदी का परिवार असा उल्लेख, नड्डा शहा गडकरींसह फडणवीसांकडनं ट्विटरवरील बायोमध्ये बदल। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा, 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला केजरीवाल सरकार महिन्याला 1000 रुपये देणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।